काय सांगा, कशी अडचण आहे सध्या बसस्थानकाची परिस्थिती नेमकी काय? काय बीडच्या बस स्टँड मध्ये सारे खड्डे बिड्डे आहेत, सगळ्या प्रवाशांना त्रास होतो. त्यांच्या आमची एवढी अपेक्षा की एवढं हे बस स्टँड मध्ये सगळं व्यवस्थित करावं. कसं पाणी साचलेलं सध्या काय वाटतं? काय हे पाणी थोडं छोटा मोठा पाऊस आला त्याच्यामुळे जास्त होतं, जास्त पाऊस आल्यामुळे काय बदल केला पाहिजे ह्याच्यामध्ये काय वाटतं? काय नाही, व्यवस्थित हे सरकारने बी व्यवस्थित आजूबाजूने सगळं बस स्टँड चांगलं केलं पाहिजे, प्रवाशांना त्रास झाला नाही पाहिजे, एवढंच आमची अपेक्षा. बसमधली सुविधा नेमकी कशी, बस काही गडके आहेत त्याच्यातून कसा प्रवास करावा लागतो तुम्हाला? काही आहेत, काही चांगलं व्यवस्थित आहेत. नेमकं काय त्रास होतो तुम्हाला? काय वरून पाणी जर थोडं टपकलं तर प्रवाशांच्या डोक्यावरती ह्याच्यावरती पाणी पडतं. आता मी आलेलो आहे औरंगाबादवरनं, औरंगाबादनं जाणार आहे मुखेडला. तर इथं आल्यानंतर बघण्यात आलं की बीडची बसस्टँडची अवस्था खूपच वाईट परिस्थिती आहे. लोकांना थांबायला जागा नाही आहे, बसस्टँडमध्ये गळतो बसस्टँड आहे, बसस्टँडमध्ये पण पाणी आहे आणि बाहेर रस्ते गाडी थांबायलासुद्धा जागा नाही आहे. इथं स्टॉपला वर चढण्यासाठी पण खूपच त्रास आहे प्रवाशांना, खूपच दयनीय अवस्था झालेली आहे बसस्टँडची. खूप म्हणजे बरं काम करावं लागणार. सत्तेवर बसलेले राजकीय मंडळी आपल्या सत्तेपटी एक आपल्या सीटपुटी हे करणार आहेत, पण इकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. खूप 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 त्रास झालेला आहे. आता हे इथं बघतोय, आता ही कंडिशन मी कुठं बघितलं नाही, अशी कंडिशन अशी दही एवढी अवस्था तर मी बघितली नाही कुठं कोणा बसस्टँडची. आता हे बसस्टँडची सुव्यवस्था सुव्यवस्थित करायला पाहिजे. ऍक्च्युली खरं असं जे काय बसलेले आहेत वरती नेते मंडळी, त्यावरची सर्व व्यवस्थित करायला पाहिजे. पंडित कांबळे.